म्हणजे फार पूर्वीपासून जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र, हा पश्चिम महाराष्ट्र म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला असं संबोधित केला जात होता. खरं आहे, त्यावेळेस पर्याय नव्हता. ज्यावेळेस लोक स्वार्थापोटी एकत्र येतात त्यांना एकत्र ठेवण्याकरता ताकदीचा वापर करायला लागतो, पण ज्यावेळेस लोक विचाराने एकत्र येतात म्हणजे लोकहिताचा विचार मनात ठेवून जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस त्यांना एकत्र ठेवण्याकरता कुठली ताकदीचा वापर करावा लागत नाही. माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी मला बोलण्यासाठी काहीच शिल्लक ठेवलं नाही, कारण अतुल बाबांनी विस्तृतपणे त्यांच्या भाषणातनं संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर मग नरेंद्र पाटलांनी सांगितलं आमने सामने, ते सुद्धा पण आवर्जून. त्यानंतर आमचे मित्र आणि पालकमंत्री शंभूराज यांनी सांगितलं की दोघं भाऊ ठरून आलेत, आम्ही काहीही ठरून आलेलं नाही आहे, जे ठरवायचं आहे ते तुम्ही ठरवणार आहात, उमेदवार कोणी असू द्या, ठरलेलं काही नाही आहे. किंबहुना आवर्जून ह्या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं, खास करून आमचे मित्र नरेंद्र पाटलांना, की तुम्ही मला मिसळ खायला नेणार नाही, पण आज जेवढे व्यासपीठावरती आहेत ह्या सगळ्यांना घेऊन जाऊन मी मिसळ खाणार आहे. गमतीचा भाग सोडून द्या, पण खऱ्या अर्थाने आपण विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे फार पूर्वीपासून जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र, हा पश्चिम महाराष्ट्र म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला असं संबोधित केला जात होता. खरं आहे, त्यावेळेस पर्याय नव्हता, लोकांकडं दुसरं आशेचं किरण नव्हतं. घोषणा झाल्या, गरिबी हटवायच्या झाल्या, पण आपण जर बारकाने जा विचार केला तर ह्या आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी संपूर्ण काँग्रेस पक्षाने लोकांची मतं घेतली, मला अजून आठवते की आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस सर्वप्रथम त्या काळात कृष्णा खोरे विकास महामंडळाची संकल्पना मी मांडली आणि त्यांना सांगितलं की वाटेल त्या परिस्थितीत संपूर्ण हा तो दुष्काळी परिसर आहे, त्यांना न्याय देण्याकरता ही योजना आपण राबवली गेली पाहिजे, आणि त्यांनी मान्य त्यांनी तत्वतः मान्यता दिली. आज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात, मग सातारा जिल्हा असेल, सोलापूर तसका दुर्लक्षित जिल्हा असेल, वेगवेगळ्या जिल्ह्यात कोल्हापूर असेल, सांगली असेल, मध्यम प्रकल्प, मोठे प्रकल्प या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एक प्रकारचं मनामध्ये इच्छाशक्ती असावी लागते, आणि मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली केंद्रात अत्यंत चांगल्या प्रकारे निर्णय घेतले जात आहेत, त्याचं अंमलबजावणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि महाराष्ट्रात सुद्धा खरोखर म्हणजे एक प्रकारची राजकीय आत्महत्या जरी म्हणलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. मगाशी शंभूराज देसाईंनी सांगितलं की आम्हाला सुद्धा माहीत नव्हतं की आम्ही हे केल्यानंतर काय होणार, पण मात्र जेव्हा आपल्या मनात कुठल्याही प्रकारचं पाप नसतं, आपलं उद्दिष्ट फक्त लोकांची सेवा करण्याचं असतं आणि ध्येय तोच असतो की सर्वसामान्य माणसांचं जीवनमान कसं उंचवलं जाईल, त्यावेळेस निश्चितपणे देव तर साथ देतोच पण लोकसुद्धा कधी साथ सोडत नाही. आणि चांगल्या प्रकारे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये आपण जर जाऊन पाहिलं तर मोठमोठे प्रकल्प, मोठमोठे कामं इन्फ्रास्ट्रक्चरची असतील, पिण्याच्या पाण्याची असतील, महिलांच्या संदर्भातले धोरणं असतील, शेतकऱ्यांच्या संदर्भातले धोरण असेल, वंचितच्या जे लोक वंचित आजपर्यंत राहिले
त्यांच्या बाबतीत असे जे दुर्लक्षित होते, दुर्गम भागातल्या लोकांच्या बाबतीत अनेक प्रश्न सोडवण्यात आलेले आहेत. त्यामुळं जो पक्ष एका काळी संपूर्ण या केंद्रात फक्त दोन लोकांचा पक्ष म्हणून त्याची ओळख होती, म्हणजे अटलजी आणि अडवाणीजी, आज जर पाहिलं तर हळूहळू कालांतराने बदल घडत आला. लोकांचा विश्वास, त्यावेळेस लोकांचा विश्वास बसला आणि आज केवळ महाराष्ट्रात नाही, राज्यात नाही तर देशभरात आणि संपूर्ण जगभरात सगळ्यात मोठा जर पक्ष म्हणून जर ओळख असेल तर भारतीय जनता पक्षाची ओळख आहे. आणि त्यांना साथ देणारे सर्व मित्रपक्ष, शिवसेना एकनाथ शिंदेंचा पक्ष असेल, अजितदादांचा पक्ष असेल, रिपब्लिकन पक्ष असेल, आपण एक ही सगळे एक विचार करणं गरजेचं आहे. ज्या वेळेस लोक स्वार्थापोटी एकत्र येतात त्यांना एकत्र ठेवण्याकरता ताकदीचा वापर करायला लागतो, पण ज्या वेळेस लोक विचारांनी एकत्र येतात, म्हणजे लोकहिताचा विचार मनात ठेवून जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस त्यांना एकत्र ठेवण्याकरता कुठली ताकदीचा वापर करावा लागत नाही. कारण की उद्दिष्ट एक असतं, ध्येय एक असतो आणि ठिकाण जिथं जायचं आहे, लोकांना उत्कर्षापर्यंत पोचायचं आहे, हे एक असल्यामुळं निश्चितपणे ही एकता, ही अखंडता कायमस्वरूपी राहणार आहे. बऱ्याच वेळेस आपण पाहतो की इलेक्शनचा काळ आला की मोठ्या प्रमाणावरती अफवा पसरवल्या जातात. कृपया आपण अफवांना बळी पडू नका आणि प्रामाणिकपणे एवढंच सांगतो की आजपर्यंत मनापासून कधी राजकारण केलं नाही, केली तर फक्त समाजकारण केलं आणि तेसुद्धा लोकहिताचं. भविष्यकाळात देखील आम्ही सर्वजण, केवळ मी माझाच उल्लेख करत नाही, आम्ही सर्वजण आपल्या सेवेशी कालही हजर होतो, आजही आणि भविष्यकाळात कुठेही आम्ही कमी पडणार नाही. वेळ बराच झालेला, त्यामुळं फार वेळ न घेता एवढंच सांगेन की आपण ह्या ठिकाणी आला त्याबद्दल आपलं स्वागत, आपले सगळ्यांना मनापासून सगळ्यांचे धन्यवाद देतो आपल्याला.